नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात विशेष पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न. लोकप्रिय नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव. अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील मयूर कंपाऊंड येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचा विशेष पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. वर्षभर विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकप्रिय नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते संपन्न झाला. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी परेश लोखंडे, संस्थेचे लाईफ मेंबर मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, प्राचार्य छाया काकडे चुडीवाले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून मुख्य रस्त्यांवरील सी माणिकलाल यांचे दुकान ते मयूर कंपाऊंड, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शैक्षणिक संकुल हा सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता यशस्वीपणे पूर्ण झाल्याने संकुलाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. तर प्रदीप पालवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले. प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. मी भाषण नाही करणार, फक्त बाळासाहेबांचं स्वागत करण्यासाठी उभं आहे. कारण ते आपल्या विद्यालयात आले, त्याच्या अगोदर आले, त्यांनी रस्त्याचा प्रश्न सोडून म्हणजे समजून घेतला आणि सगळे अडथळे बाजूला सरून ते मलाही माहिती की रस्ता तसा पालिकेचा नाही, परंतु एक सगळे यंत्रणा ज्या असतात, शासन असतं, महापालिका असते, जे लोकांसाठीच असते, मग काही नियमाला बगल देऊन काही कामं करायची असतात, तरी आपण नियमाला बगल देऊन आमच्या रस्त्याचं काम करून दिलं त्याबद्दल खरं तर मी आपला आभारी आहे. तसं पाहिलं तर बाळासाहेब बोराटेंची ओळख संपूर्ण नगर शहराला आहे. एक कार्यक्षम नगर शोक आहे, एक धाडसी नगर शोक आहे, कुठलाही म्हणजे भीती त्यांना नाही, ते कुठलाही भिडणारे हा माणूस आहे आणि त्यांना एक परंपरा आहे. त्यांचे वडील हे माझे मित्र होते, म्हणजे त्यांच्या माझ्या वयात फार फरक होता. एक वैचारिक आमची जडणघडण होती की ते राष्ट्र सेवा दलाचे, ते समाजवादी पक्षाचे आणि स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांचाच वारसा खरं तर बाळासाहेब आपल्याला मिळाला. त्यांची सुदूरीवर आपण खरं तर आपण सर्वजण चाललेलो आहोत. अशा ते घराण्यातल्या वारसा असणारे, चळवळीतला वारसा असणारे बाळासाहेब आहे. आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या सर्व बहिणी आपल्या शाळेतून शिकल्यात, पण एक बहिणीची इतकी मोठी शैक्षणिक संस्था आहे की मला बाळासाहेबांकडून नाही कळलं, पण आपले आमदार सुधीरजी तांबे आणि आताचे आमदार सत्यजी तांबे यांनी सांगितलं की त्यांची फार आम्हाला तिकडून मदत होती. कारण आपल्या नगरच्या माणसाचा धुळे जळगावकडे काही संबंध नाही. आतापर्यंत बाळासाहेब आपले जे शिक्षक पदवीधर मतदार संघातले नाशिकचे लोक निवडून यायचे, परंतु आपला नगरचा माणूस का निवडून येतोय की तांबे साहेबांना साथ आपल्या मेहुणींनी, आपल्या बहिणी भगिनींनी आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे आपल्या नगर शहराला खरं तर पदवीधर मतदार संघातून प्रतिनिधित्व मिळत आहे. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला अशी शैक्षणिक परंपरा आहे, स्वातंत्र्य चळवळीतली परंपरा आहे, सामाजिक वारसा आपल्याला आहे आणि आपण कार्यक्षमता आहात मी सांगण्याची गरज नाही. आपल्या आणि बाळासाहेबांचं दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांना जात धर्म काही माहीत नाही. कारण त्यांच्या ज्या भागात जे मुस्लिम राहतात, त्यांचे सर्व मुस्लिम मित्र आहेत, की मुस्लिम समाजात इतके लोकप्रिय आहेत की आता मी सांगू शकत नाही, पण त्यांना ते कल्पना आहे परेश भाई की आपल्याला माहीत असेल की पदपीर चावडीतला परिसर, जुन्या बाजारातला परिसर, अशा टाकीस तिथला परिसर हा बाळासाहेबाला इतका मानतो की बाय हार्ट मानतो. त्यामुळे बाळासाहेब आपण आलात, खरं तर आमचं स्वागत स्वीकारलं, आमच्या रस्त्याची मागणी मान्य केली, आपलं कौशल्यपणाला लावून रस्ता पूर्ण केला आणि आपल्या हस्तेच आता उरलेलं एक मुलांना बक्षीस वितरण होणार आहे. आपण ते बक्षीस वितरण करावं आणि पुन्हा एकदा आपलं आभार मानतो. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.